सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स. लपून बसतात आणि अशी स्थगिती वगैरे मिळाल्यावर बाहेर पडतात बिळाच्या. निवडणुकीत उतरा ना. हे तुम्ही आता कोणाचं नाव घेतलं? आदित्यचं ना? हां, ते पाहिजे, मिळालं ना तुम्हाला? ते असं देखील म्हणताय की जेव्हा निवडणूक नाही, म्हणून मी बोलतो की आपण सगळे पक्ष मैदानात उतरू आणि लोकांना ठरवू द्या. ते असं देखील म्हणताय की निवडणुका लागतील किंवा होतील जेव्हा 10-10 आमच्या सिनेटचे सदस्य निवडून. त्या 10 त्या सदस्यांना विचारा की तुम्ही गेल्या 5 वर्षात 5 कामं दाखवा. कुठच्या जोरावर बोलताय तुम्ही? स्थगिती मिळाल्यावर का बोलताय? राहुल कनार यांनी असा आरोप केलेला आहे की जी काही मतदार नोंदणी करते वेळेस जे 20 रुपये प्रति मतदाराला पैसे दिलेले आहेत ते सेना भवन मधून 2 अकाउंट मधून गेलेले आहेत. आता गुप्तस्फोट त्यांनी केलेला आहे. गरज पडल्यास हे 2 अकाउंट आणि त्यांची नावे आम्ही बाहेर काढणं कसं पाहता? कसं नाही काढा, मग पाहू. कसं पाहणार आम्ही? आत्ता कसं पाहणार? काढा मग पाहू. जाणार या संदर्भात? नाही नाही, मला वाटतं कोर्टात लढण्यापेक्षा आम्ही रस्त्यावर लढण्यात विश्वास ठेवतो. आणि मला माहीत नाही ह्या सिनेट मला माहीत आहे एक पक्षाला कोर्टात जायला आवडतं सतत, तो जाणारच. त्याच्यामुळे कोर्टातनं निर्णय कधी येईल हे मला माहीत नाही, पण महाराष्ट्राच्या जनतेचा निर्णय हा पुढच्या वर्षी राजसाहेबांच्या बाजूने लागेल हे मी तुम्हाला खात्री देऊन सांगतो. दुसरीकडे महामार्गाविषयी जो कोकण त्या महामार्ग नाही, बस मी या सिनेटसाठी तुम्हाला भेटलो आहे. हिंदी में सर थोड़ा नहीं प्लीज, मेरी हिंदी एक्चुअली खराब है. प्लीज मुद्दा हो चुका है क्योंकि सर जिस तरीके से तो मैं आपको लिख के देता हूँ.